वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदी हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसने कोणासोबत आघाडी करू नये यासाठी भाजपानेच खोडा घातल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर असून सोनिया गांधींसह अनेकांना ब्लॅकमेल करत असतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केला आहे. तुमच्या जावयाला जेलमध्ये जायचं नसेल तर तुम्ही कोणासोबतही आघाडी करू नका अशी अट नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस समोर ठेवली असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावेळी आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्ष तयार असतानाही आघाडी झाली नसल्याचा आरोप केला आहे.